महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे श्रीगणू डेव्हलपर्स। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन महाराज संस्थानचे कर्मयोगी श्री शिवशंकर भाऊ पाटील यांचे वयाच्या 93 वर्षी दिनांक 4 ऑगस्ट कामाक्षी एकादशी दुपारी बुधवार दुपारी 5 वाजता दुःखद निधन झालं। बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष श्री शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून गेल्या 3 ते 4 दिवसांपासून चिंताजनक होती। डॉक्टर हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक त्यांच्यावर उपचार करत होते। त्यांच्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु काल त्यांच्या शरीराने साथ सोडून दिल्यामुळे सायंकाळी 5 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे दिनांक 4 ऑगस्ट बुधवारी सायंकाळी 6:30 झाला। परमेश्वर त्यांना चिरशांती देवो हीच श्रीचरणी प्रार्थना। आपण सर्व भाविक आमच्या दुःखामध्ये सहभागी आहात, आपण आहात तिथून श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती भाविक भक्तांना गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निळखंड शिवशंकर पाटील आणि श्रीकांत शिवशंकर पाटील यांनी भाविक भक्तांना केली। महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी संतोष मोरे, बाळापूर। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।